मध्ये एक मोठी बातमी येते ती म्हणजे उमरग्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह असलेला दुसरा रुग्ण सापडलाय. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा सध्याला शोध सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या यामुळे आता 3 पोहोचली आहे. उमरग्यात 2 तर लोहाऱ्यामध्ये 1 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला आहे. त्यामुळे आता उस्मानाबादमध्ये असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. उमरग्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेला दुसरा रुग्ण सापडलाय आणि या रुग्णाच्या संपर्कामध्ये आणखी कोण आलं होतं अशा व्यक्तींचा शोध सध्याला घेतला जातोय. उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या यामुळे 3 पोहोचली आहे. उमरग्यामध्ये 2 तर लोहाऱ्यामध्ये 1 कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती मिळते आपल्याला. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी गोपाळ अहंकारी आहेत. गोपाळ, काय सांगशील, उमरग्यामध्ये आणखी 1 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे, त्यामुळं उमरग्यातील नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. निश्चितपणे उमरग्याच्या नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यापूर्वी उमरगा येथील बलसूर येथील जो रुग्ण सापडला होता त्याच्या संपर्काच्या माध्यमातून हा दुसरा रुग्ण सापडलेला आहे आणि तिसरा जो रुग्ण आहे तो लोहारा तालुक्यातील धनोली येथील आहे. पण हा रुग्ण उमरगा शहरातील असल्यामुळे उमरगा शहरातील नागरिकांची चिंता वाढवणारा हा विषय आहे. 3 उमरगा येथील 30 जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. त्या 30 पैकी 29 निगेटिव्ह आले आणि 1 पॉझिटिव्ह आला. तोही हा उमरग्यातला निघालेला आहे अशी माहिती आपल्याला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंडित पुरी यांनी आपल्याला दिलेली आहे. नक्कीच गोपाळ, मात्र हा रुग्ण नेमका कुठल्या भागातला होता आणि या भागातील नेमक्या कोणत्या लोकांशी त्याचा संपर्क आला किंवा त्या या व्यक्तीच्या कुटुंबियांचे स्त्रावाचे नमुने घेण्यात आलेत का आणि त्यांची तपासणी संदर्भात काही पावलं उचलण्यात आलीत का? काल रात्री 11:30 दरम्यान हा रिपोर्ट ज्यावेळेस अहवाल प्राप्त झाला रुग्णालयात त्यावर त्यांच्या नातेवाईक आणि कोणाच्या संपर्कात आल्याचा शोध यंत्रणेमार्फत सुरू आहे आणि लवकरच त्याबाबतची अधिक माहिती देण्यात येईल आणि त्यांच्या कुटुंबियांना व त्याच्या आलेल्या लोकांना क्वारंटाईन लवकर करण्यात येणार आहे असंही आपल्याला सूत्राकडून सांगण्यात आलं. नक्कीच धन्यवाद गोपाळ दिलेल्या माहितीबद्दल. तर उमरग्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेला दुसरा रुग्ण आढळला आहे, त्यामुळे उमरगा आणि उस्मानाबाद जिल्ह्याची एकूणच चिंता वाढवणारी ही स्थिती निर्माण झाली आहे. लातूरमध्ये काल मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी 8 रुग्ण आढळून आले होते आणि त्यानंतर आता उमरग्यामध्ये देखील 1 रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे, त्यामुळं लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.